बघा विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्सचं सेकंड लेक्चर लेक्चर नंबर 2 आपण स्टार्ट करतो आहे. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण बरेच कन्सेप्ट पाहिलेले आहेत. लेक्चर नंबर 1 मध्ये व्हॉट इज मीन बाय सेंट्रीपिटल फोर्स, व्हॉट इज मीन बाय सेंट्रीफ्युगल फोर्स, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स, रिलेशन, इम्पॉर्टंट रिलेशन, दॅट इज व्हॉट व्ही इज इक्वल टू व्हॉट आर टाइम्स ओमेगा स्क्वेअर, सॉरी व्ही इज इक्वल टू व्हॉट आर टाइम्स ओमेगा अँड वॉट ए इज इक्वल टू आर टाइम्स ओमेगा स्क्वेअर, हे दोन इम्पॉर्टंट रिलेशन आपण पाहिलेले आहे. त्याच्या त्यासाठी अगेन वॉट थीटा इज इक्वल टू यस यस इज इक्वल टू आर टाइम्स थीटा, राईट, दॅट इज ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी, दॅट इज थीटा इज इक्वल टू ओमेगा टी, हे सगळे इम्पॉर्टंट रिलेशन आपण पाहिलेले आहेत. ओके, देन टुडे स्टुडंट टू इन दिस लेक्चर स्टार्ट द वॉट ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधलं पहिलं आहे व्हेइकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे आणि एक व्हेइकल आहे आणि ते व्हेइकल जात असताना त्याच्यावर ॲक्ट होणारं त्याचं स्पीड काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय काढायचं आहे, स्पीड काढायचं आहे. बघा कशा पद्धतीनं असणार आहे. एक व्हेइकल आहे, हॉरिझॉन्टल रोड आहे, नॉट सर्क्युलर रोड, हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस. बघा या पॉईंटवरती इथे एक नॉर्मल रिॲक्शन फोर्स, कुठला नॉर्मल रिॲक्शन फोर्स, नॉर्मल रिॲक्शन मीन्स वॉट परपेंडिक्युलर लंब फोर्स, आणि हा नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे तो या गाडीचं वेट जे एम जी आहे ते एम जी बॅलन्स करणार आहे. एक फोर्स आहे तो नॉर्मल रिॲक्शन फोर्स, परपेंडिक्युलर फोर्स, लंब फोर्स, आणि तो परपेंडिक्युलर फोर्स कोणाला बॅलन्स करणार आहे तर वेट एम जीला बॅलन्स करणार आहे. कोणाला बॅलन्स करणार आहे तो वेट एम जी. हा जो काही ही जी काही व्हेइकल आहे, ही जी काही वाहन आहे, ही काय जी काही गाडी आहे, या सेंटरवरती फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होणार आहे आणि हा फ्रिक्शनल फोर्स सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे, सेंट्रीपिटल फोर्स तुमचा काय असणार आहे, यम टाइम्स आर ओमेगा स्क्वेअर अगेन यम व्ही स्क्वेअर अपॉन आर. याला हा म्हणजे हा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स जो काय आहे तो कोणाला बॅलन्स करणार आहे, दॅट इज सेंट्रीपिटल फोर्स, ही आपला बॅलन्स करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी शॉर्टमध्ये नोट्स देण्याचा प्रयत्न करणार आहे. जे काही ह्या डायग्राममध्ये दिसणार आहे डायग्राम तुम्ही कशी काढणार आहे याचं डिस्क्रिप्शन तुमच्या पद्धतीनं लिहायचं आहे, तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. फिजिक्समध्ये पाठांतर काहीच करायचं नाही. कन्सिडर म्हणा, सपोज दॅट म्हणा, रॅडियस व्हेइकल ट्रॅव्हलिंग इन ए हॉरिज अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, सर्क्युलर ट्रॅकवरती चाललेलं आहे, और नॉर्मल रिॲक्शन ॲक्टिंग ऑन अँड बॅलेन्स्ड वेट ए एम जी, फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग ऑन द सेंटर अँड दिस फ्रिक्शनल फोर्स बॅलेन्स्ड ए सेंट्रीपिटल फोर्स. दिस फ्रिक्शनल फोर्स इज बॅलेन्स्ड बाय ए सेंट्रीपिटल फोर्स. ओके, बघूया डेरिवेशन काय मिळतं ते. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही नॉर्मल रिॲक्शन आहे, नॉर्मल रिॲक्शन इज बॅलेन्स टू द वेट एम जी, इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स दॅट इज एफ एस इज इक्वल टू दॅट इज द सेंट्रीपिटल फोर्स, ऑर वॉट दॅट इज सेंट्रीपिटल फोर्स इज वॉट एम टाइम्स आर ओमेगा स्क्वेअर, दॅट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, इक्वेशन नंबर 2. बघा रेशो घ्यायचा इक्वेशन 1 and 2, दॅट इज एफ एस अपॉन यन इज इक्वल टू यम टाइम्स आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी, एम एम गेट्स कॅन्सल, एफ एस अपॉन यन इज इक्वल टू आर टाइम्स ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. बघा आर इज इक्वल टू व्हॉट व्ही, स्टुडंट व्हॉट इज द एक्सप्रेशन, व्ही इज इक्वल टू आर टाइम्स ओमेगा तुम्हाला माहिती आहे, इथं आर मल्टिप्लाय करतो, दॅट इज एफ एस अपॉन यन इज इक्वल टू आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, आणि कायच केलं म्हणजे हे आर वाढवलेलं कॅन्सल करण्यासाठी आर जी करतो, आणि आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट द व्ही स्क्वेअर, दॅट इज एफ एस अपॉन यन इज इक्वल टू व्हॉट, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी.
Student, we know that Fs upon n is equal to mu s. Right? That is, Fs is equal to mu s into n. Means what is our 11th standard la topic zalele baga, coefficient of static friction is directly proportional to the normal reaction. Coefficient of he kay sangte coefficient of static friction, sorry, static friction, the static frictional force is directly proportional to the normal reaction. That is, static frictional force is equal to mu s into n, where mu s is what? Mu s is the coefficient, coefficient of static friction. Mu s is what? Coefficient of static friction. इतपर्यंत विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट करायचं आहे. पुन्हा एकदा बघूया बघा, लक्ष द्या इकडं. हा जो काय नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे, नॉर्मल रिॲक्शन फोर्स विच बॅलन्स टू टू द वेट एम जी, इक्वेशन नंबर वन. दिस इज द फ्रिक्शनल फोर्स. दिस फ्रिक्शनल फोर्स इज बॅलन्स टू द सेंट्रिपिटल फोर्स, दॅट इज एम टाइम्स आर ओमेगा स्क्वेअर ऑर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, इक्वेशन नंबर टू. डिवाइड इक्वेशन टू बाय 1, we get equation 2 la 1 divide karaycha ahe, that is Fs upon n is equal to what? M times r omega square divided by mg, that is Fs upon n is equal to mm gets cancel. Baga student, ite mm get kay hota hai wo, mm gets cancelled and remaining what? R omega square upon g, r omega square g, and this Fs upon n is nothing but what? Fs upon n is nothing but what, student? That is the mu s, where mu s is what? Mu s is what? Static coefficient of static friction. Coefficient of static friction, that is mu s, is equal to what, student? R omega square upon g. Student, we know that v is equal to r omega, right? ह्याला पण आपण काय करूया, ओमेगा r square करण्याचा प्रयत्न करूया. That is mu s is equal to r square omega square upon r g, right? Mu s is equal to, that is mu s is equal to what? V square upon R G. That is V square is equal to mu s R G. That is V is equal to what? Root of mu s R G. This V is what? V is the maximum. That V is maximum speed of vehicle along a horizontal curved road. Okay, V is equal to root of mu s r g. Mu s is what? Coefficient of static friction. Okay, विद्यार्थी मित्रांनो बघा, हे आपण पहिलं ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर
युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधला जे काय व्हीकल अलॉंग एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे त्याचं एक्झाम्पल आपण सॉल्व त्याचं डेरिवेशन आपण सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट आपण त्याचं दुसरं ॲप्लिकेशन पाहणार आहोत, पण त्यापूर्वी ॲप्लिकेशन नंबर 1 तुम्ही कम्प्लीट करायचं आहे. बघूया, वेल ऑर डेथ त्यालाच मुतक कुवा असं म्हटलं गेलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची जत्रा उरूस वगैरे या ठिकाणी हे सगळं पाहिलेलं असतात, गाड्या कशा फिरतात त्या बरोबर का. बघूया हे तर काय नेमका डिफरन्स आहे, हे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. याच्यावर जीई नीट सीईटीला बऱ्याचदा क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो विचारलेले आहेत. हे तर काय फरक आहे बघा, हा सेंटर आहे तुमचा. विद्यार्थी मित्रांनो, इथं जे काही नॉर्मल रिॲक्शन आहे, नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स टू द सेंट्रीपिटल फोर्स. व्हॉट किंवा सेंट्रीपिटल नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स टू द व्हॉट, हाच फरक आहे सेंट्रीपिटल फोर्स आणि वेट एम जी. रेडियस आर असेल ओके, वेट एम जी इज बॅलन्स टू द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. वॉट वेट हेच तुम्हाला शब्दात लिहायचं आहे, लक्षात दिलं. नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स टू द सेंट्रीपिटल फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स इज बॅलन्स्ड बाय एम जी इन ए वॉट इन ए वेल ऑर वॉल. ए नॉर्मल रिॲक्शन फोर्स, ए नॉर्मल रिॲक्शन फोर्स is balanced by centripetal force. Centrifugal force is magnitude ekach asnar hai, centripetal force and frictional force Fs is balanced by Weight mg, right? That is what, student? A normal reaction is balanced by centripetal force, that is what? mr omega square or mv square upon r. And this frictional force is balanced by weight mg, that is equation number, this is 1 and this is the 2. तपर्यंत पहिला कम्प्लीट करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय पुन्हा मी इक्वेशन लिहून देतो.
what the normal reaction force is balanced by, that is centripetal force m times r omega square, or what student, m v square upon r, equation number 1. And equation number 2 is what, that is static frictional force is balanced by weight mg, equation 2, that is fs upon n is equal to what, fs is what, mg, and n means what, m times r times omega square. स्टूडेंट इथे एक महत्त्वाचं वाक्य लिहिलं आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू, इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस इंटू force of static friction is always less than or equal to mu s into n, that is force of static friction force काय तुमचा mg or less than equal to mu s, n means what, normal reaction is balanced by what student, centripetal force, that is what, m v square upon r, this mm gets cancelled student, that is g is greater than is equal to mu s into v square upon r, that is v square is greater than equal to what, rg upon mu s, that is v is equal to root of what, rg upon mu s, and this is known as v minimum, that is rg upon mu s. हे विद्यार्थी मित्रांनो, हे आर्टिकल याच्यासाठी महत्त्वाचं आहे, याच्यावर बरेचदा नीट आणि सी ई टी लेवलवरती क्वेश्चन विचारलेला आहे. वेल ऑर डेप्थ मोत को कुवा ह्याला म्हटलं जातं, लक्षात आलं. ह्याचं मिनिमम स्पीड काढण्यासाठी तुम्हाला आर म्हणजे रेडियस असणार आहे, जीची किंमत नोन असणार आहे, आणि म्यू एस स्टॅटिक फ्रिक्शन दिलं जाणार आहे. लक्षात आलं का? ह्याच्यावरून तुम्हाला व्ही मिनिमम फाइंड आउट करता आलं पाहिजे स्टुडंट, लक्षात आलं का? ओके, एवढाच फरक आहे की नॉर्मल रिॲक्शन हा कुणाला बॅलन्स करतो, म्हणजे जो काय परपेंडिक्युलर फोर्स आहे तो सेंट्रीपिटल फोर्सला बॅलन्स करणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हा वेट एमजीला बॅलन्स करणार आहे. हेच दुसरं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये चेंजेस आहे. हे दोन्ही ॲप्लिकेशन्स विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे आहेत. सो अगदी सोप्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे, आणि हे जे काही डायग्रॅमवरून जे दिसतं ते तुम्ही लिहायचं आहे स्टुडंट, ते सरांचे शिक्षकांचं कोणते, आणि जर शिक्षक लिहून देतील ते एक्झॅक्टली रॉंग आहे, कारण ते तुम्ही इमॅजिन करायचं आहे. जे दिसतं आहे डायग्रामवरून ते तुम्ही तुमच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुमच्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ते 2 शब्दात मांडा, 8 शब्दात मांडा, कि कारण का तुम्हाला एक्झाममध्ये वेळ आणि मार्क्स, समजा 2 मार्काला क्वेश्चन पडला तर मिनिमम 4 मिनटात तुम्ही कम्प्लीट करणं गरजेचं आहे. मग 4 मिनटाच्या मानानं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लिहिता येणं गरजेचं आहे. मग कन्सिडर सपोज दॅट किती वेळ लावायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. ओके स्टुडंट, इथंपर्यंत डेरिव्हेशन हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत त्याच्या पुढचा पार्ट पाहणार आहोत. ओके, कम्प्लीट करून घ्यायचं आहे लेक्चर ह्या.